ते सगळ्यांचा डबा पोहोचवतात पण त्यांना डबा तुम्ही देता पण तिथे गेल्यानंतर तोच खातात की एखादा डबा मी दररोज विचारते ना फोन करू काय सांगता. चला एक चेंडू झालेला आहे आणि एक गुण झालेला आहे. पण आज हा झी मराठीने जे काही उपक्रम केलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला? खूप बरं वाटतंय की स्वतःला एक दिवस आनंदाचा कुटुंबासोबत घालवायला मिळतोय. थोडं लांबून विहिरीवरून पाणी आणायला लागतं ना, तर मी जर हंडा उतरवला पण सगळं पण माहित नाही ना. तुम्ही हंडा उतरवला? हो, कारण आम्ही त्यांच्याकडे गेलो पाहुणे म्हणून ना. कुठला पिक्चर बघितला दोघांनी पहिला? कुठेच नाही, घरीच येतात. आज पहिल्यांदा चाललंय. दर आठवड्याला हे तुम्हाला फिरायला घेऊन जातात हँगिंग गार्डनला वगैरे? सर्वीकडे. हो, 23 वर्षामध्ये एकदा सुद्धा नाही. नाही नाही. हो, डिसेंबर ते मार्च पर्यंत शनिवारी नाही आमच्या घरी. शनिवारी पण नसतात? पूजा असतात सर्व डबेवाल्यांची. पण तुम्ही पूजा करता ना रोज त्यांची? हो हो. जिंकायला किती पाहिजेत? 3. एका चौकाराची आवश्यकता. नमस्कार केल्याबरोबर कोंबडा आरवला का? आमचा हो. का ओरडून काय सांगतोय माहितीये का? पाहुणे आले सांगतोय. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं काय सांगतोय? पाहुणे आले. पण प्राण्यांचं बोलणं सुद्धा आता आम्हाला कळू लागलंय. तो बाहेरून ओरडून सांगतोय की जे काही बोलाल ते आज खरं बोला खोटं सांगतो. आता सासूबाई कुठे आहेत? छान आहे, व्यवस्थित आहे. अरे वा, काय सांगाल त्यांना? काय सूचना कशी करायची असेल तर काय करा? काय करणार, जे झालं ते झालं. आता सल्ला काय द्याल भविष्याचा? चांगलं राहा पत्नी, व्यवस्थित राहा, चांगलं घ्या, आम्हाला सांभाळून घ्या. बस तुम्ही पण घ्या सांभाळून. फार चांगले दादा, घरी आणल्यापासून त्यांचा स्वभाव मी ओळखला आणि घरच्यावाणीच वागतात. आणि सुनबाई बी एकदम व्यवस्थित आहे. होय ना, असं काही नाही, खास नाही तिचा. मम्मी बोला. दोघही खूप चांगले आहेत. बर, स्वभाव चांगले दोघांचा. जावई? जावई पण खूप चांगले आहेत. खुश आहात ना? हो, खुश. व्हेरी. अजून कोण बोल? लग्नाच्या 2 वर्ष आधी जो भुसावाला आला होता माझ्याकडे, तो मला रात्री म्हणतो जिजू मला लग्न करायचं. म्हटलं आनंद आहे, पण म्हणे ती आपल्या जातीची नाही आहे. बर, मग मी थोडं थांबलो. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही पप्पांना कन्व्हिन्स करा. आता पप्पांना कन्व्हिन्स करणं म्हणजे दिव्य काम आहे. आम्ही 2 वर्ष त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये 2 वर्ष गेली माझी. आता सगळं व्यवस्थित आहे. तुषार माझा शालक आहे, पण तो शालका आधी माझा मित्र चांगला जवळचा आहे. आता संसार बघून ज्ञानेश्वराच्या चरणी मी एकच प्रार्थना करेल की पुढे इथे असेच सुखी आणि आईवडिलांना सुखी ठेवो आणि प्रत्येकाला आम्हाला पण सुखी ठेवो आणि सर्वांशी असेच वागो. व्हेरी गुड, छान छान. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाचा? क्षमा मागायची तर मी माझ्या फॅमिलीलाच मागेल, कारण की न कळत माझ्याकडून बरेच मन दुखलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पप्पा, तर ते शेवटच्या क्षणापर्यंत राजी नव्हते. तरीही म्हणजे मी छातीवरती दगडच जसं म्हणतात तशा एवढे हिंमत केली आणि त्यांना बरंच हर्ट केलं. मी जातानाही पप्पा फार रडत होते, तरी मी त्यांना मिठी मारून गेलो. ती सिच्युएशन फार म्हणजे फार विचित्र होती माझ्यासाठी. आणि मम्मी तर नेहमी माझ्याशी बोलते, पण मम्मीने माझ्याकडे बघितलंही नाही जेव्हा मी गेलो होतो तेव्हा. तर त्यांचं त्यावेळेस मी फार मन दुखावलं, तर त्यासाठीच मी त्यांना आणि बाकीचे ज्यांच्याकडूनही मन दुखलं गेलं असेल तर त्यांना मी क्षमा मागेल. अरे धन्यवाद. धन्यवाद नो डाऊट, हेच सगळे आहेत की त्यांना धन्यवाद करणार आहेत की त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं, पप्पांनी मम्मीने ॲक्सेप्ट केलं. आणि मी खरंच फार सुखी आहे, माझी बायको फार सुखी आहे आणि ते मुलीप्रमाणेच तिला सांभाळतात घरामध्ये, याचा मला जास्त आनंद आहे. तुम्ही क्षमा कोणाची मागणार? क्षमा माझे आई वडील, सासू सासरे, त्यांच्या विरुद्धच मी लग्न केलं म्हणून त्यांचेच क्षमा मागेल. धन्यवाद. धन्यवाद मी सगळ्यांचेच म्हणून, मला त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि मला एकदम मुलीसारखं प्रेम करतं, तर मी सगळ्यांचेच मी धन्यवाद. आता खुश आहात? हो, एकदम एकदम खुश. एकदम खुश आहेत तर त्यांना ना या माऊलीला आता मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून एक भेटवस्तू द्यायची आहे. मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून तुम्हाला मिळते आहे मेगा बॅग. तुमची थोडी धावपळ आम्हाला बघायची आहे. तुम्ही किती वस्तू आणून देणार? 5 वस्तू आणल्या तर पहिलं, 7 वस्तू आणल्या तर दुसरं आणि 11 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस मिळणार. वेळ 2 मिनिटाची, बघूया यांची धाव. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा? कदा गायकवाड, सायन कोळीवाडा. तिथे बालपण गेलं? हो. तुमचं?
माझं मग के डी गायकवाड इथेच बालपण झाले सायनकोळीवाड्यामध्ये. शाळा एकच होती? हो शाळा एकच होती अगोदर. मी असं नाही म्हटलं वर्ग एकच होता का? शाळा एकच होती. हो ना. घरी कोण कोण होतं तुमच्या? दोन भाई भाऊ, आम्ही दोघे भाऊच होतो. एक मधला होता तो एक्सपायर झाला. अच्छा. आणि आई बाबा? आई बाबा वडील एक्सपायर झालेत. आपल्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी आई, मोठा भाऊ आणि लहान बाई. माहेरचं नाव काय? माहेरचं नाव निलिमा चंद्रकांत देशमुख. कुठे होता राहायला? सायनकोळीवाडात. सायनकोळीवाडात. कुठल्या बिल्डिंगचं नाव किंवा? आम्ही चाळीत राहायचो. चाळीत. हा. अच्छा. आणि हेही जवळपासच राहायचे. जवळपासच म्हणजे काय? कुठं राहायचा तुम्ही? सायनकोळीवाड राहायचं. मग जवळपास म्हणजे 10-20 रूम सोडून. 10-20 रूम सोडून म्हणजे काय? फार अंतर नाही. फार अंतर नाही. हो ना. 10-20 रूम सोडून राहत होता. मग काय झालं? कशाबद्दल? आता कशाबद्दल सांगणार आहात? कशी सुरुवात झाली? मी ह्यांचा मित्र होता. तिथे मी आरतीला गेलेले. गणपती. आरती? हो. वा. गणपती होते. मी आरतीला गेलेले. तिथे आमची पहिली भेट झाली. तुम्ही काय करत होते आरतीला? मी आरती करायला जायचो. तुम्ही लहानपणी ना प्रत्येक घराच्या घरामध्ये जाऊन आरती वगैरे करायचो. जरा आवड होती त्या चाळीतलं वातावरण. चाळीतलं वातावरण तेव्हा ही दिसली. पण मला सांगा किती त्या दिवशी आरत्या केल्या होत्या तुम्ही? 7-8 आरती. 7-8? आणि त्या दिवशी जरा जास्त आरती केली होती. काय आमचं दिवस? रोज साधारण एवढे आरती करायचे. मग काय झालं? काय नाही, मी तिला पाहिलं बघितलं. हो. मला ती आवडली. कुठली आरती सुरू होती तेव्हा? सुख करता दुःख हरता. सुख करता दुःख हरता. वा वा वा. बरं झालं तुम्ही लवकर गेलात. आणि आता कुठली आरती म्हणतात? लवकर म्हणजे सॉरी, लवकर म्हणजे फार लवकर. मी तेव्हा 4th-5th होती. 5th? हो. आमचं बालपण असं. आम्ही तेव्हापासून मग फ्रेंड झालो. नाही मला सांगा, 5th असताना तुम्ही गणपती प्रसन्न झाला तुम्हाला? म्हणजे त्या मित्र होतो. तुम्ही 5th? अच्छा. बालपणाचे मित्र होतो. बरोबर. आता कुठली आरती म्हणता? आता मग करतो आरती. दुर्गे दुर्गे कोण बोलतो? या कोण जाऊ बाई? ती माझी बहीण. बहीण. त्यांनी कर बरोबर ओळखली. दुर्गे दुर्गे तर भारी. बरोबर. पण मला सांगा, मग त्याच्यानंतर एकमेकांना बघितलं तुम्ही आणि मग पुढे? पुढे आम्ही फ्रेंड झालो. हे माझ्या घरी यायची सुरुवात केली. आम्ही बालपण म्हणजे मित्रमैत्रिणीसारखंच. प्रेम हे कळत नव्हतं. नाही, कधी कळायला लागलं? मी 10th असताना हे मला गणित विषय शिकवायचे. पण ह्यांच्या मनात काय होतं मला माहित नाही. काही नाही, गणितच सोडवायची होती. बाकी काय सोडवायचं होतं? बहुतेक आयुष्याचं गणित सोडवायचा प्रयत्न करत होते मनातल्या मनात. काय हो, तुम्ही गणित शिकवायचे या ना? हो, गणित. मला सांगा, त्या अख्ख्या चाळीमध्ये किती मुली असतील? मी काय एवढी कल्पना मला नाही. पण तरी असतील ना मुली? तर 2-4 असतील. दोन चार असतील. सगळ्यांना गणित शिकवत होता का? फक्त यांना? फक्त इलाज. मग तेव्हा मी इला प्रपोज केला. नरिमन पॉइंट. नरिमन पॉइंट. व्हॉट? काय रिएक्शन? काय नाही, गार पडले. मग प्रपोज केल्यावर उत्तर काय तुमचं? काय नाही दिले. मी म्हटलं मला टाइम लागेल. मला वेळ लागेल. जरा नरिमन पॉइंट नीट बघून घेऊ द्या. काय लवशिप पाहिजे? जर का माझ्या बॉयफ्रेंडला कळलं ना तर बुक ना करेल तुझा. तुझा बॉयफ्रेंड काय शक्ती माने का? परत जर तिच्या आधी लागलास ना तर? तर काय करणार आहेस? हॅलो. श्रेयस भाऊजी, तुम्ही तरी फोन करायचा. अहो, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून फोन नाही. कसलं सरप्राईज यार? आम्ही सगळ्यांनी आजपासून राधिका मसाले जॉईन करायचं ठरवलंय. तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आता आपण तिथे काम करायचं जिथे खरोखरच आपली गरज असते. हम सब मिलकर अनहोनी को होनी कर दिखाएंगे. आबांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायला नको काय? पण काहीतरी करायला पाहिजे. अरे, आपल्याला काम करायला पाहिजे काहीतरी. मी अंजली बाईशी सांगितलं मी बी काम करणार म्हणून. मी बी सांगितलंय. राधाताई, श्रीपती दादा, मला असं वाटतंय तुम्ही दोघांनी आणि माधू दादांनी
दुसरीकडे काम बघा. आमचं काय चुकलं ते तरी सांगा की. नाही, तुमचं काहीच चुकलं नाही, पण आपली सध्याची परिस्थिती बघता तुम्हाला पैसे देणं नाही शक्य होणार. आणि ह्या घरासाठी तुमच्या घरातल्यांनी अडचणी सहन कराव्यात असं अजिबात नाही वाटत मला.